आज अपन पांचवा प्रश्न पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 अँड 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4, म्हणजे 1 आणि 140 दरम्यानच्या 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, हे आपल्याला काढायचं आहे. याच्यासाठी खालीलची ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. बिटवीन 1 अँड 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4, 1 आणि 140 दरम्यानच्या 4 ने निःशेष भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या कोणत्या? 4, 8, 12, 16 डॉट डॉट डॉट. सर्वात मोठी 140 च्या अगोदरची 4 ने निःशेष भाग जाणारी संख्या 136. ही अंकगणिती श्रेणी तयार झाली. आता पुन्हा विचारले हाऊ मेनी नंबर्स, तर अशा या अंकगणिती श्रेणीमध्ये किती संख्या असतील? आता हे काढण्यासाठी आपण एक सूत्र वापरूया. कोणतं वापरता येईल सांगावं. आता ही अंकगणिती श्रेणी तुम्हाला माहित आहे का नाही, याच्यावरून मला ए ची किंमत किती सांगा. बोला. 4. बरोबर. अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद 4 आणि डी किती रे. डी चार टू टू वन थ्री वन, म्हणजे 8 मधून 4 वजा करा 4. ए ची किंमत 4 आणि डी ची किंमत 4. आणि मला सांगा टी एन किती असेल रे. टी एन म्हणजे या अंकगणिती श्रेणीतील शेवटची संख्या. हा बरोबर, 136. आणि या अंकगणिती श्रेणीतील एकूण पद आपल्याला काढायचे आहेत. कोणतं सूत्र वापरता येईल. टी एन चं सांगा. टी एन चं सूत्र बोलत राहा. ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. बरोबर. ए अधिक कंसात एन वजा 1 कंसाबाहेर गुणिले डी. आता वर आपल्याला ज्या किमती माहित आहेत त्या भरूया सूत्रामध्ये. टी एन ची किंमत 136 डाव्या बाजूला भरली. ए ची किंमत 4, एन वजा 1 तसंच, आणि डी ची किंमत 4. आता हे जे अधिक 4 आहे ते डावीकडे आल्यावर काय होणार, वजा 4. आणि या 4 न आतल्या एन वजा 1 ला गुणून घेऊया. 4 न एन ला गुणलं 4 एन वजा 4 न 1 ला गुणलं 4. 136 मधून 4 गेल्यानंतर 132, आणि त्या बाजूला 4 एन वजा 4. आता वजा 4 डावीकडे आल्यावर अधिक 4 होणार. 132 अधिक 4 136 होणार. आणि मग एन बरोबर 136 भागिले 4. 4 3 12 आणि 4 1 16. सांगा किती आली यांची किंमत. 34. मग हाऊ मेनी नंबर्स या यांच्या ठिकाणी चौकडी किती भरणार आता. 34. सर्वांना समजलं का यांची किंमत कशी काढली. ओके. आता यांची किंमत सांगा किती भरायची. तर यन बरोबर 34. आता या ए चे तिथे किती भरू. 4. 4. आणि या डी चे तिथे किती भरू. 4. 4. ओके. आता त्याच्या खाली सूत्र आहे बघा. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. मग टी एन ची किंमत 136. ए ची किंमत किती भरावी लागेल आपल्याला. 4.
हाँ यांची किंमत आता मगाच आपल्याला इथं वापरायचं आहे, ए ची किंमत 4, एन वजा 1 तसंच आणि डी ची सुद्धा 4, आणि हे मगाशी आपण सोडवलं या, आणि यांची किंमत आपली किती आली होती 34 34. 30 आता पुन्हा बघा एसएनचं सूत्र वापरायचं आहे, एन छे 2 चौकटी ब्रॅकेट मध्ये 2 ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. मी सूत्र लिहितो वर, एन छे 2 चौकटी कंसात 2 ए प्लस एन मायनस 1 इंटू डी चौकटी ब्रॅकेट कम्प्लीट. आता आपल्याला विचारलंय काय, तर या 34 पदांची बेरीज यांच्या ठिकाणी 34 भरूया, मग एस 34 एन छेद 2 म्हणजे 34 छेद 2. बघा इथे एस च्या खाली चौकट आहे, चौकटीत इथे किती भरावं लागणार तुम्हाला 34, एस 34 पण इथे किती भरावं लागणार एन छेद 2 म्हणजे 34 छेद 2 येणार तिथं, आणि चौकटी कंसात काय लिहायचं 2 गुणिले ए, ए ची किंमत किती 4 अधिक एन वजा 1 म्हणजे 34 वजा 1 आणि गुणिले डी ची 4, आणि याच्यावरून एस एन मी बाजूला काढतो 34 छेद 2 2 ए म्हणजे बे चौक किती रे 8, एन वजा 1 म्हणजे 34 वजा 1 किती 33, आणि 33 गुणिले 4 किती रे 33 गुणिले 4 करा पटकन 132 एकशे एकशे बत्तीस. ओके आता 34 निम्न किती 17, आणि 132 मध्ये 8 मिळवल्यानंतर 140. आता हे 0 सत्री चोक 68 ला 8 6 17 एक 17 23 म्हणजे या ठिकाणी किती आलं 2380. आणि मग खाली लिहिले सम ऑफ नंबर फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4, 1 पासून 140 पर्यंतच्या 4 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती, तर इथं उत्तर 2380. समजले का ऍक्टिव्हिटी कशी कम्प्लीट केली ते? हो. ओके आता बघा पुढचा 6वा प्रश्न, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन एपी इज 3300, फाइंड इट्स 28th टर्म. अंक गणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर त्या अंक गणिती श्रेणीचं 28 क्रमांकाचं पद काढा. आता तुम्हाला 55 पदांची बेरीज दिलेली आहे, याच्यावरून तुम्ही एसएनचं सूत्र वापरू शकता. सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स, एसएनचं सूत्र सांगा, एक नंबरचं सूत्र एन छे 2 2 ए प्लस एन मायनस 1 गुणिले डी, हेच ना. आता 55 पदांची बेरीज दिली म्हणजे यांच्या जागेवर 55 जर भरलं तर एस 55 बरोबर एन छेद 2 म्हणजे 55 छेद 2 चौकटी कंसात 2 ए तसंच एन वजा 1 म्हणजे 55 वजा 1 किती रे 54 आणि पुढं डी. आता एस 55 ची किंमत 33 दिलेली आहे, डावी बाजू 33 लिहितो, 3300 बरोबर 55/2. आता 2 आणि 54 मधून 2 कॉमन काढलं तर कंसात ए आणि 27 दोन्ही 54 म्हणजे 27 डी राहते.
आता या छेदातल्या दोनला ही अंशातलं दोन जाईल आणि उजव्या साईडचं 55 डाव्या साईडला आल्यावर भागिले होईल 3300 भागिले 55 किती रे 55 ची 6 पट जर केली का नाही तर 330 येत असेल बघा 5 6 30 बरोबर ना म्हणजे 3300 ला 55 भागिल्यावर 60 येणार भागाकार आणि पलीकडे काय राहिलं मग ए अधिक 27 डी समजलं का हे कसं केलं हो सर ए अधिक 27 डी बरोबर काय आलं 66 आणि आपल्याला विचारलंय 28वं पद टी एन चं सूत्र काय टी एन बरोबर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी आता ह्याला मी एक नंबर देतो हे आपल्याला नंतर लागणार आहे आता 28वं पद विचारलेलं आहे म्हणून एन बरोबर 28 टाकतो बघा टी 28 बरोबर ए अधिक एन वजा 1 म्हणजे 28 वजा 1 आणि पुढे डी 28 मधून 1 गेलं 27 डी आणि मला सांगा ए अधिक 27 डी ची एक नंबरला किंमत किती दिली बघा आपण काढली होती का नाही मागाशी आपण हवा इथं ए अधिक 27 डी बरोबर किती 60 म्हणजेच या अंक गणिती श्रेणीच 28 क्रमांकाच पद 60 आहे समजलं का या प्रश्नाचं उत्तर अरे एस एनच्या सूत्रावरून ए आणि डी चलाच्या स्वरूपात समीकरण तयार केलं आणि आपल्याला 28वं पद विचारलंय म्हणून पुन्हा टी एनचं सूत्र वापरलं टी एनच्या सूत्रामध्ये एन बरोबर जर 28 ठेवलं तर टी 28 ची किंमत ए अधिक 27 डी येते आणि त्या ए अधिक 27 डी ची किंमत आपण एक नंबरला किती काढलेली होती 60 ती डायरेक्ट इथं ठेवली फ्रॉम 1 समजलं का हो सर ओके आता बघा इन एन अरिथमेटिक प्रोग्रेशन सम ऑफ 3 कन्सिक्युटिव टर्म्स इज 27 एंड देअर प्रोडक्ट इज 504 फाइंड द टर्म्स एका अंकगणिती श्रेणीमधील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आणि 3 क्रमागत पदांचा गुणाकार 504 आहे तर ती पदे शोधा आता क्रमागत पद या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत पहिलं ए वजा डी दुसरं ए आणि तिसरं ए अधिक डी आता या अटीनुसार काय समीकरण होईल रे 3 पदांची बेरीज 27 पहिलं पद ए वजा डी दुसरं पद ए आणि तिसरं पद ए अधिक डी आणि या तिघांची बेरीज किती दिलेली आहे 27 आता कॅन्सल काय होते बघा वजा डी ला अधिक डी कॅन्सल आणि ए ची 3 वेळा बेरीज काय येणार 3 ए ए बरोबर 27 आणि गुणले 3 डावीकडचं इकडे आल्यावर भागिले होणार आणि मग 3 9 27 अशा पद्धतीनं ए ची किंमत 5 9 आलेली आहे आता पुढची अट वाचा देअर प्रोडक्ट इज 504 म्हणजे त्या 3 पदांचा गुणाकार 504 आहे मग आता पहिलं पद ए वजा डी गुणिले दुसरं पद ए गुणिले तिसरं पद ए अधिक डी आणि या 3 पदांचा गुणाकार 504 दिलेला आहे पुढे मी 504 लिहितो आपण ए ची किंमत काढलेली 9 भरूया वाटल्यास ए च्या जागेवर जर 9 भरलं तर पहिला कंस काय येणार 9 मायनस डी पुन्हा ए ची किंमत 9 आणि ए प्लस डी म्हणजे 9 प्लस डी आणि उजवी बाजू किती 504 आता हे सोडवूया आणि डी चलाची किंमत काढूया
आता हे 9 आहे ते एकट सुरुवातीला लिहितो। आता 9 वजा डी 9 अधिक डी चा गुणाकार काय होणार आहे? आपण ए वजा बी ए अधिक बी चा विस्तार काय करतो? ए वर्ग वजा बी वर्ग। तसे 9 वजा डी 9 अधिक डी चा गुणाकार 9 चा वर्ग वजा डी चा वर्ग, म्हणजेच 9 चा वर्ग 81 वजा डी चा वर्ग डी वर्ग, आणि त्या बाजूला 504। आता बघा 81 वजा डी चा वर्ग 504, आता इकडचं गुणिले 9 तिकडे गेल्यावर भागिले होणार, मग बघा 9 5 45, 5 4 54 आणि 9 6 54, 81 वजा डी वर्ग बरोबर 56। आता 56 डाव्या साईडला आणतो, वजा 56 होईल आणि वजा डी वर्ग तिकडे नेल्यावर अधिक डी वर्ग होईल। 81 मधून 56 गेलं, किती वजा बाकी येणार? 25। आणि दोन्ही बाजूची जर वर्गमूळ काढली तर डी च 25 वर्गमूळ 5 येणार, पण ते वर्गमूळ धन किंवा ऋण असं कोणतंही असू शकत। इथपर्यंतचा भाग सर्वांना समजला का? डी ची किंमत धन 5 किंवा ऋण 5। आता बघा दोन किमती लक्षात ठेवा, कोणकोणत्या दोन किमती? ए ची किंमत 9 आणि डी ची किंमत धन 5 किंवा ऋण 5, राहील का लक्षात? सांगा काय सांगली होती? ए ची किंमत 9 आणि डी ची किंमत धन 5 किंवा ऋण 5 अधिक। आता जेव्हा आपण डी ची किंमत धन 5 घेतो, बघा व्हेन डी इज इक्वल टू प्लस 5, आपल्याला तीन क्रमागत पद थ्री कन्सिक्युटिव्ह टर्म्स विचारलेले आहेत। पहिली कन्सिक्युटिव्ह टर्म आहे ए मायनस डी, दुसरी ए आणि तिसरी कोणती? ए प्लस डी। आता याच्यात किमती भरूया आपण। ए ची किंमत 9 ही फिक्स आहे, आता डी ची किंमत धन 5 घेऊया, मग 9 5 गेलं 4, हे पहिलं पद आलं। ए ची किंमत 9 ही फिक्स आहे आणि ए अधिक डी म्हणजे ए ची 9 आणि डी ची अधिक 5 घेतली, तर 9 अधिक 5 किती देणार? 14। पहिलं पद 4, दुसरं पद 9 आणि तिसरं पद 14। आता डी ची किंमत मायनस घेऊन बघूया, इथं डी ची प्लस 5 घेतली का नाही? आता इथं प्लस 5 किंवा मायनस 5, त्यातला आता प्लस 5 झालेला आहे, आता आपण मायनस 5 घेऊया आणि मग ए मायनस डी काय येतंय, ए काय येतंय आणि ए प्लस डी काय येतंय हे पाहूया। आता ए मायनस डी म्हणजे ए ची 9 वजा डी ची कंसात वजा 5, आता वजा वजा अधिक म्हणजे 9 अधिक 5 किती येणार? 14। ए ची 9 पुन्हा ए ची 9 आणि डी ची वजा 5 आणि 9 5 गेल्यानंतर किती येणार? 4 येणार। पा म्हणजे या ठिकाणी पहिलं पद 14, दुसरं पद 9 आणि तिसरं पद 4। आता या तीन संख्यात आणि या तीन संख्यात काय तुम्हाला फरक दिसतोय रे? 4 9 14, 14 9 4, त्याच संख्या आहेत, फक्त एक चढता क्रम आणि एक उतरता क्रम आहे। याचा अर्थ थ्री कन्सिक्युटिव्ह टर्म्स आर, शेवटी लिहायचं तीन क्रमागत पद 4 9 14 किंवा 14 9 4 अशी असती। समजलं का? हो सर। हो सर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पाहूया। फाइंड फोर कन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी हूज सम इज 12 एंड सम ऑफ थर्ड एंड फोर्थ टर्म इज 14। अंक गणिती श्रेणीची चार क्रमागत पद शोधा ज्या चारही पदांची बेरीज 12 आहे आणि या क्रमिकेतील किंवा या अंक गणिती श्रेणीमधील तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज ही 14 आहे। आता याच्यासाठी
कोणती चार क्रमागत पदे घ्यायची ते तुम्हाला दिलेलं आहे बघा. पहिलं ए वजा डी, पुन्हा ए अधिक डी आणि ए अधिक 2D. आता पहिली अट आहे हुज सम इज 12, या चौघांची बेरीज 12. सांगा पहिलं पद काय म्हणाय सांगितले नाही, ए वजा डी. दुसरं पद ए, तिसरं पद ए अधिक डी, आणि चौथं पद ए अधिक 2D. आणि या चारही पदांची बेरीज किती, 12. आता कॅन्सल काय होतंय का रे, वजा डीला अधिक डी कॅन्सल ना. आता एची 1 2 3 4 वेळा बेरीज, म्हणजे 4 ए. किती ए, एची 4 वेळा बेरीज, 4 ए अधिक 2D बरोबर 12. 4 ए अधिक 2D बरोबर 12. आता सर्व पदांना 2 ने जर भागलं तर 4 एला 2 ने भागल्यावर 2 ए होणार, 2D ला जर 2 ने भागलं तर D होणार, आणि 12 ला 2 ने भागलं तर 6 होणार. म्हणजेच 2 ए अधिक डी बरोबर 6, ह्याला आपण समीकरण नंबर 1 म्हणूया. समजलं का हे समीकरण कसं तयार झालं सर्वांना? हा, आता तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज 14. आता तिसरं पद म्हणजे ए वजा डी आहे की नाही, आणि चौथं पद ए अधिक 2D, या दोघांची बेरीज 14 आहे. मग तिसरं पद ए अधिक डी लिहितो आणि चौथं पद ए अधिक 2D लिहितो, आणि यांची बेरीज किती लिहायची आपण, 14. आता ए अधिक ए 2 टाइम्स ए, 1D अधिक 2D 3 टाइम्स D, आणि त्या बाजूला 14. आता याला म्हणूया समीकरण नंबर 2. आता थोडं लक्ष दिलं तर समीकरणाची बेरीज करायची का वजाबाकी रे, पहिल्यान दुसऱ्या. इथं 2 ए आहे आणि इथं 2 ए आहे, 2 एला जर 2 ए घालवायचं असेल तर बेरीज करून चालणार नाही, तर वजाबाकी करावी लागेल. म्हणजे सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1, समीकरण 2 समीकरण 1 मधून वजा करूया. अगोदर मी पहिलं समीकरण लिहितो, 2 ए अधिक डी बरोबर 6, आणि त्याच्या खाली दुसरं समीकरण, 2 ए अधिक 3 डी बरोबर 14. आता या पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, इथल्या पॉझिटिव्हचं निगेटिव्ह. आता या अधिक 2 एला वजा 2 ए गेलं, याचा सगुणक 1 आहे. 1 डी वजा 3 डी किती रे, 1 चं चिन्ह धन आहे आणि 3 चं बदललेलं चिन्ह ऋण आहे, चिन्ह विरुद्ध असल्या वजाबाकी. 3 तून 1 गेलं 2, मोठ्या संख्येचं वजा, 4D वजा 2D, आणि 6 चं अधिक आहे 14 चं वजा, मग 14 तून 6 वजा करा 8, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. दोन्ही बाजूची चिन्ह बदलूया, 2D बरोबर 8, मग D बरोबर 8/2 4. किती आली डी ची किंमत, 4. कितपर्यंत सगळ्यांना कळलं का? हो. आता ही डी ची किंमत आपण एका समीकरणात ठेवूया, जेणेकरून आपण ए ची किंमत काढू शकतो. सबस्टिट्यूट डी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. पहिल्या समीकरणात डी च्या ठिकाणी 4 ठेवू. पहिले समीकरण आहे 2 ए अधिक डी, डी च्या ठिकाणी 4 ठेवूया, उजवी बाजू 6. मग 2 ए बरोबर 6 वजा 4 2, आणि ए बरोबर मग 2/2 किती येणार, 1. अशा पद्धतीनं ए ची किंमत किती आली, 1. समजलं ना हे? हो हा, आता ए हो आणि बी ची किंमत आपली काढून झालेली आहे. आता आपल्याला विचारलंय काय, फाइंड 4 कन्सिक्युटिव्ह टर्म. आता पहिली कन्सिक्युटिव्ह टर्म बघा, ए मायनस डी मानलेली आहे,
अपन किम थी टाकू या ए ची एक वजा डी ची चार, एक वजा चार कितने रे वजा तीन, दूसरी ए आणि ए ची किंमत एक आहे, तिसरी ए प्लस डी ए ची किंमत एक अधिक डी ची किंमत चार आणि या दोघांची बेरीज किती येणार पाच येणार। आणि शेवटी शेवटचं पद ए अधिक किती आहे टू डी, ए ची किंमत किती एक अधिक दोन गुणिले डी ची किती होती रे चार, बे चौक आठ आणि आठ आणि एक सांगा मला कोणत्या आली चार पद, पहिलं वजा तीन, दुसरं एक, तिसर पाच आणि चौथ नऊ। थ्री फोर कन्सिक्युटिव्ह टर्म्स आर मायनस थ्री वन फाईव्ह नाईन, ओके समजलं का हे? शेवटचा एकच प्रश्न उरला आपला, इफ नाइंथ टर्म ऑफ एन ए पी इज झिरो देन शो दॅट 29 टर्म इज ट्वाइस 19th टर्म। एका अंक गणिती श्रेणीचं नववं पद शून्य आहे तर त्या अंक गणिती श्रेणीचं 29th पद हे 19th पदाच्या दुप्पट असेल हे सिद्ध करायचं आहे। आता ह्या पहिल्या वाक्यावरून आपण टीएन सूत्र वापरू, नव्वद पद झिरो आहे म्हणजेच टी नऊ झिरो बरोबर आहे का लिहिलेलं बघा, नव्वद पद झिरो हा मग टी यांचं सूत्र सांगा, ए प्लस एन मायनस वन इंटू डी, आता एन बरोबर किती ठेवायचं नव्वद पद दिले म्हणजे एन बरोबर नऊ मग टी एन म्हणजे टी नाईन ए प्लस नाईन मायनस वन येणार एट डी, मग टी नाईन झिरो म्हणजे ए अधिक आठ डी ची किंमत झिरो आली, इथपर्यंत समजलं का? हा ओके। आता विचारलंय 29th पद 19th पदाच्या दुप्पट आहे, आता मी 19th पद जे आहे 29th जे पद आहे त्याला एलएचएस म्हणतो, एलएचएस म्हणजे काय रे लेफ्ट हँड साइड डावी बाजू, आणि डावी बाजू 29 लिहितो टी 29। आता या सूत्रामध्ये यांच्या ठिकाणी 29 भरा काय येईल रे टी 29 ची किंमत, ए अधिक इथं एन वजा एक चे तिथं 29 वजा एक म्हणजे किती डी येणार 28 डी येणार, समजलं का काय केलं? टी एन च्या सूत्रामध्ये एन च्या ठिकाणी 29 भरलं कारण डावी बाजू टी 29 आहे, ए अधिक 28 डी आलं। आता डावी बाजू उजवी बाजू सारखी आली पाहिजे, आता आर एच एस काय येणार 29 पर डावी बाजू ते झालं, आता उजवी बाजू ट्वाइस 19 टर्म म्हणजे 19th पदाची दुप्पट दोन गुणिले टी 19। आता या टी एन च्या सूत्रामध्ये एन च्या ठिकाणी 19 भरायचं काय येईल रे, मग एक ए अधिक एन वजा एक म्हणजे 19 वजा डी म्हणजे 18 डी, बरोबर आहे का? आता हे पण सोडवूया, दोन ए ला गुणले की दोन ए आणि 18 दोन 36 डी, दोन ए अधिक 36 डी, मला वाटते दोन्ही पद समान येत नाहीत, तिथं 20 डी होणार, ए अधिक 8 डी
दोन ए अधिक 16 होते हैं। थोड़ा आता चेंज करूया अपन। आता हे दिले ह्याचा वापर करायचा बघा, ए अधिक 8 बरोबर आपले 0 आले। आता जी एल एच एस आहे, आता हे लक्षात ठेवा, मी हे पुसून टाकणार आहे। ए अधिक 8 बरोबर 0 लक्षात ठेवा, नाहीतर इथे लिहितो मी कुठेतरी ए अधिक 8 बरोबर 0। आता वरचा भाग मी इरेज करतो। आता बघा एल एच एस मध्ये काय मी बदल करतोय, आपलं एल एच एस काय आले डावी बाजू, ए अधिक 28 आली। आता आपल्याला ए अधिक 8 ची किंमत माहित आहे, मग ए अधिक 8 लिहितो। आता 28 येण्यासाठी 8 मध्ये किती डी मिळवाय पाहिजे रे, 20 डी। वीस आता बघा आपण ए अधिक 28 चं रूपांतरण आपण कसं केलं, ए अधिक 28 चं 8 अधिक 20 डी, आणि ए अधिक 8 ची किंमत आपण 1 नंबरला काढून ठेवली, किती 0, म्हणजे 0 अधिक 20 डी। आणि 0 त 20 डी मिळवल्यामुळे 20 डी ची येते बघा एल एच एस। आता आर एच एस लिहितो, राईट हँड साइड आर एच एस आहे 2 ए अधिक 36 डी। आता याची फोड करताना 2 ए अधिक आता 36 डी मधलं मी 20 डी बाजूला ठेवतो, मग 36 डी मधून 20 डी गेल्यानंतर 16 डी राहिलं, मग इथं 16 डी लेतो आणि पुढे 20 डी लेतो, 20 डी। आता ह्या दोघांमधून जर 2 कॉमन काढलं तर आत राहत ए अधिक 8 डी, आणि पुढचं हे 20 डी आहे। आता बरेच जण म्हणणार सर 20 डी का ठेवलं तुम्ही बाजूला, तर तुमच्या काही जणांच्या लक्षात आलं असेल तर एल एच एस 20 डी, मग आर एच एस डी पण 20 डी चालू पाहिजे ना, म्हणून ते मी ठेवलेलं आहे। आता बघा ए अधिक 8 डी ची किंमत 0, मग या कंसाची किंमत 0, मग 0 ना 2 ला गुणल्यावर 0, आणि 0 अधिक 20 डी 20 डी आलं का बघा, एल एच एस 20 डी आर एच एस 20 डी, म्हणजेच एल एच एस बरोबर आर एच एस खाली कुठतरी लिहा तुम्ही, हेन्स एल एच एस इज इक्वल टू आर एच एस। एल एच एस म्हणजे 29वं पद आणि आर एच एस म्हणजे 19व्या पदाची दुप्पट। 29वं पद हे 19व्या पदाच्या दुप्पट इतकं आहे। अशा पद्धतीने आपण हा 9वा प्रश्न सुद्धा सिद्ध करू शकतो। आता कुणाला काय अडचण असेल तर बोला। अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे, म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये काल 4 प्रश्न झालं होतं, आज 5 6 7 8 9 5 प्रश्न झालं, एवढं 5 प्रश्न तुम्ही सॉल्व करायचं।